पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या दापोली येथील शेतकरी कामगार पक्षाचे माजी उपसरपंच गजानन तुळशीराम पाटील आणि त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांनी रविवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केलाय. खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष के ए म्हात्रे, पंचायत समिती सदस्य रेखा म्हात्रे, माजी सदस्य सुभाषशेठ म्हात्रे, सुजाता जितेकर, कुंडेवाहाळचे सरपंच सदाशिव वासकर, पाटणोलीचे माजी सरपंच प्रकाश पाटील, दापोलीचे माजी सरपंच गोवर्धन डाऊर, पारगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य कल्पना तारेकर, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष राकेश गायकवाड, सुनील शेठ म्हात्रे, विहान जितेकर, समीर केणी, मंगेश शेलार आदी उपस्थित होते. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे गजानन पाटील आणि त्यांचे सहकारी राजकुमार जितेकर, राहुल पाटील, दशरथ पाटील, जितेंद्र जितेकर, भरत कुडावकर, चिंतामण घोपरकर, मनीषा पाटील, सोनाली पाटील, धनश्री पाटील, सुषमा जितेकर, अरुणा जितेकर आदी शेकडो समर्थकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय. आज गजानन पाटील आणि त्यातले सर्व सरकारी सर्वांत त्यात घेऊ शकत नाही, पण ह्यांची तुमची ताकद आहे. ही ताकद आज भाजपमध्ये येतोय, त्याच्यामुळे भाजप हा चांगला एक नंबर आहेच, पण तो आणखी डबल नंबर व्हायला काय हरकत नाही अशा प्रकारची मला खात्री वाटते. मित्रांनो, भारतीय जनता पक्षामध्ये मोदी साहेबांचं नाव घेतलं, मोदी योगी मीडियाचं म्हणजे असे मजबूत झालेले अमित शहा आहेत, फडणवीस साहेब आपले महाराष्ट्रात आहेत, आणि तशाच रीतीनं योगी मोदी आणि अमित शहा नावं येतात. इकडं फडणवीस साहेब आपल्या प्रोग्रामला आले होते, त्यांनी आपल्या दोन आमदारांची नावं घेतली. ही सर जोडी अशी आहे, प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी ही जोडी अशी आहे, तर एकमेकाला बांधलेली असते. म्हणजे मी आता वाचतोय घराकडे कपडला पड हा प्रश्न उचलला, तो प्रश्न उचलला, दोघांची नावं आहेत एकत्र 100% की आपलं काम करत असताना आपल्या सहकार्याला विश्वासात ठेवा आणि जोडीत म्हणजे जसं मोदी आणि योगी डबल इंजिन, त्याचं नाव काय दिलं डबल इंजिन, उत्तर कशात लावलं आणि ते पाहिजे म्हटलं तस डबल इंजिन सरकार. आणि तशाच तिला कॅबिनेट आणि उरण ते कधी वेगळे नाही. आता वेग म्हटलं तर भरपूर चान्स दिले आपण 1979 सालापासून सभापती असल्यापासून आपण सर्व लोकांना मानणारे होते, पण ज्याने जीवापाठ प्रेम केलं त्याच्यावर देवासारखा मान ज्या माणसाला दिला त्यानेच कारणाला बँकेच्या माध्यमातून आपल्या गोरगरीब जनतेला त्यांनी फसवण्याचं काम केलं. आणि आजची परिस्थिती तुम्ही बघत असाल तर 6-7 महिने झाले, ते आपल्यावरच प्रेम करणाऱ्या माणसावर जर तुम्ही अन्याय करत असाल तर हा देव वरती बसलेला आहे तो बघत असतो. आणि म्हणून आपण हा जो निर्णय घेतलेला आहे अतिशय योग्य, 2 वर्ष गेली मधली, परंतु अतिशय योग्य असा निर्णय तुम्ही घेतल्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो, तुमचं अभिनंदन करतो. आणि आपल्या भागामध्ये आपण विकासाची कामं करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. आपल्या पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय प्रशांत ठाकूर साहेब आज बघितलं तर सर्व तालुक्यामध्ये कुठला असं गाव नाही किंवा कुठला भाग नाही की त्या ठिकाणी विकासाची कामं पूर्ण झालेली नाही. तर सर्व विकासाची कामं करणारे दोन्ही आमदार आपल्याला मिळाले आहेत आणि पनवेल उरणचा कायापालट झालेला आहे आणि याच्यापेक्षा जास्त सर्व पासून आज ते कामं करत आहेत. सगळ्यात आधी महेश शेठ यांच्या सोबतीनं मी सुद्धा या ठिकाणी गजानन पाटीलजी तुमचं आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणाऱ्या आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आपण एक अतिशय योग्य निर्णय घेतला याची खात्री येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला पटत राहील असं सहकार्य भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या सहकार्यांच्याकडून कार्यकर्त्यांच्याकडून तुम्हाला मिळेल याची आम्हा सर्वांच्या वतीने तुम्हाला माहिती देतो. रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना लोकांच्याकडे जायचं आहे, लोकांची कामं करायची आहेत या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो. लोकांची कामं करत असताना लोकांना जे आपण कबूल करू ते देण्याचा 100% प्रयत्न केला पाहिजे या भावनेतून काम करत असतो. आणि त्यामुळे जे शक्य आहे ते द्यायचं आणि जे द्यायचं आहे त्या ते करण्यासाठी मनापासून पूर्णपणे झोकून देऊन काम करायचं या भावनेतून काम करत आलं. आणि या उलट आज शेतकरी कामगार पक्षाची स्थिती अशी झाली आहे की एकीकडे
तो पालन करण्यासाठी प्रयत्न किती करायचे हे आजवर आपण जे जे कार्यकर्ते म्हणून काम करतोय सगळ्यांच्याच लक्षात आले. पण आज ज्या पद्धतीनं 2019 सालापासून या तालुक्यामधला सर्वसामान्य शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आहे की ज्याला विश्वासानं त्यांनी बँकेमध्ये पैसे ठेवले कर्नाळा बँकेत ते पैसे परत मिळेल असे झाले. ते पैसे परत देऊ शकत नाही ठीक आहे, पण ते पैसे परत देत असताना ज्या पद्धतीची दुर्मिळची भाषा वापरली गेली ती भाषा कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य नागरिकांनी निश्चितपणे पाहिली आहे. आणि म्हणून एकीकडे जे शक्य आहे ते केलं असतं तर आज तुरुंगात त्याचीच वेळ आली असते. म्हणजे कुठे ना कुठेतरी पैसे परत द्यायला पैसे जर त्यांनी सुरुवात केली असती तर मला असं वाटत नाही. प्रचंड संपत्ती आज त्यांच्या परिवाराकडे आजही आहे, जप्त केल्यानंतर आजही आहे, मेनामी असेल किंवा अन्य मार्गाची संपत्ती आहे, पण द्यायची जाणत नव्हती. गजाननजी, अनेक दिवसापासून चाललेला हा प्रवेश आज तुम्ही घडवून आणताय त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो. आणि परवाच 5 राज्यांपैकी 4 राज्य जिंकणाऱ्या मोदींच्या पक्षामध्ये तुम्ही तुमचं स्वागत आहे. कारण विश्वाने जगाने ज्या नेत्याला मान्यता दिली त्या नरेंद्र मोदींच्या पक्षामध्ये तुम्ही आज येत आहे. जे तुम्ही दापोलीच्या भांडणांचं बोललात, मी तर जगाच्या भांडणांचं बोलतो की तुम्ही अशा पक्षामध्ये प्रवेश करताय की युक्रेन आणि रशिया दोन पक्षाच्या दोन शक्ती लढत असताना देशांच्या पंतप्रधान त्यांच्या प्रमुखांना सांगतात की आमच्या देशातले विद्यार्थी तुमच्याकडे अडकून पडलेले आहेत, हे युद्ध 6 तास थांबवा. आणि ते युद्ध 6 तास थांबतं माझ्या देशातले 20,000 विद्यार्थी परत आणले जातात. त्याला विशेष अभियान चालवलं जातं गंगा नावाचं आणि त्या ठिकाणी 4 देशांमध्ये त्या युक्रेनच्या बाजूच्या 4-5 देशांमध्ये केंद्रीय मंत्री जातात, त्या मुलांना एकत्र करतात, त्यांना इथून स्पेशल विमानं जातात घेऊन येतात. अहो हल्ली दोन भांडणं गावातली चालू असतील तर आपण सांगितलं की जरा आज सण आहे करू नका उद्या करा, कोण थांबत नाही. पण दोन देशांचं युद्ध थांबवणारं या नरेंद्र मोदींचा जगाने सत्कार केला पाहिजे, जगाला गौरव वाटला पाहिजे, या देशाच्या प्रत्येक नागरिकाला गौरव वाटला पाहिजे असं नरेंद्र मोदींचं नेतृत्व आज या भारताला मिळाले. नाहीतर आज त्या दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी याच्याकरता नरेंद्र मोदी रशियाच्या पुतीन यांच्याबरोबर 55 मिनिटं चर्चा करतात, युक्रेनच्या पंतप्रधानांशी चर्चा करतात, त्यांच्यामध्ये कुठेतरी समेट घडवून आणावा याच्याकरता प्रयत्न करतात.